दोन दिवस ऊन दाखवून कुरडई चांगली कडकडीत सुकली आहे, तर आपण तळून बघूया मस्त फुलते। बघा मस्त फुलली आहे बारीक गॅसवर, म्हणून छोट्या छोट्या करायला सांगितलेल्या की छोट्या कुरड्या केल्या तर तळायला जास्त तेल लागत नाही आणि कमी तेलात पण आपण तळून काढू शकतो पटकन। बघा तांदळाच्या पिठाच्या कुरड्या बघतो आपण सोप्या पद्धतीने। नॉर्मली पारंपरिक पद्धतीमध्ये तीन दिवस तांदूळ भिजत ठेवून पाणी बदलून वगैरे तसा बनवल्या जातात, खरं तर त्याच फार टेस्टी लागतात। मी थोडंसं चेंज केलं आहे, मी आज सकाळी हे पीठ भिजत ठेवणार आहे, परत रात्री आज रात्री त्याचं पाणी बदलून दुसरं पाणी हे करणार आहे, आणि उद्या सकाळी मी त्या कुरड्या बनवणार आहे। म्हणजे पूर्ण दिवस 24 तास मी हे पीठ भिजत ठेवणार आहे, त्या 24 तासातलं रात्री मी एकदा फक्त याचं पाणी बदलणार आहे। तांदूळ भिजवतो तसंच, तर थोडंसं तांदळामध्ये एक आंबूसपणा येण्यासाठी, कारण त्याची ती कुरड्यांना खरी टेस्ट असते। तर मी छोटा पेला एक पीठ घेतलं आहे, आपलं नॉर्मल भाकरीचं पीठ असतं तेच घ्या। आणि हे आता मी आता साधारण सकाळचे 8 वाजले, म्हणजे उद्या सकाळी 8 वाजताच्या मी कुरड्या बनवायला घेणार आहे। तर आता हे पीठ खाली बसेल एवढं पाणी त्याच्यामध्ये घालून घ्या, भरपूर घातलं तरी चालेल, कारण पीठ खाली बसणार आहे पाणी वर राहणार आहे, नंतर ते रात्री वरचं पाणी फेकायचं आहे आणि दुसरं पाणी परत आता रात्री आपण घालणार। मी दाखवणार पाणी बदलताना। आता मी ह्याच्यामध्ये साधारण एक पेला पीठ आहे तर साधारण 2 पेले पाणी घेऊन हे मी भिजत ठेवणार आहे। 2 ते 2.5 पेले मी पाणी घेतलं आहे आणि आता झाकण लावून ह्याला भिजत ठेवणार, रात्री हे पाणी मी बदलणार आहे। साधारण आता रात्री 10 वाजता मी ह्याच्यावरचं पाणी काढून टाकणार आहे, हलवायचं नाही आहे, अलगत वरचं पाणी मी काढून घेणार आहे। अलगत साधारण 1 पेलावर पाणी मी काढून फेकून देते आणि परत तेवढंच 1 पेला पाणी मी घालणार आहे आणि रात्रभर परत ठेवणार आहे पीठ, आणि सकाळी आपण त्याचे कुरड्या करायला घेणार आहे। 1 पेला आणि अजून थोडं घालूया, अजून अर्धा पेला, कारण पीठ चांगलं फुगलं आहे। 1.5 पेला जास्त घातलं 2-3 पेले तरी चालेल, कारण परत उद्या ते वरचं पाणी आपल्याला फेकून द्यायचं। आता हे झाकून परत रात्रभर ठेवून देणार आहोत आपण आणि सकाळी ह्याच्या कुरड्या बनवणार आहोत। तांदळाच्या कुरड्या रात्रभर आता परत आपण पीठ ठेवला, त्याचं पाणी वरचं काढून घ्यायचं आहे। अगदी अलगद वर फेस आलंय बघा, म्हणजे पीठ आंबलं आहे बऱ्यापैकी। ही सोपी पद्धत आहे तांदूळ भिजवा 3 दिवस आणि ते सगळं करण्यापेक्षा, अर्थातच त्याच्यातल्या कुरड्या टेस्टी लागतात। पण हे सेम आहे, सोपी आहे आणि तशीच चव लागते, करून बघा तुम्ही। आता अगदी पीठ हे होईपर्यंत पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला, पीठ पडायला लागलं की थांबायचं। आता आपण हे मोजून घेणार आहोत किती पेले आहे आणि तेवढाच पेला आपण पाणी घेणार आहोत। आपण 1 पेला पीठ घेतलं होतं, साधारण मला वाटतं हे 2 पेले फुगून झालं असायला पाहिजे। ढवळून घ्या, फक्त पीठ खाली बसत, पाणी घातलं होतं भिजत ना आपण 2 पेले आणि साधारण 1/2-2.5 पेले पीठ आहे खालचं पण आपण घेणार आहोत। 2.5 पेले साधारण पीठ आहे, तेवढंच आपण पाणी घेणार आहोत 2.5 पेले। 2.5 पेला नाही पाणी घेते, 1.5 पेला घेते, कारण ह्याच्यात ऑलरेडी 1 पेला पाणी आहे, आपण ह्याच्यामध्ये भिजवताना घातलेला त्याच्यातलं काढलं आहे आणि 1 पेला आपल्याकडे आहे पाणी, तर मी आता 1.5 पेलाच फक्त पाणी घेते। अर्धा पेला हे
पीठ आहे ते बसलंय खाली, ते हे करून त्याच्यापूर्वी आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि खायचा सोडा घालून घेऊया चवीनुसार मीठ, परत मीठ कमीच घालायचं आहे ना, तर सुकल्यानंतर त्या खारट होतात। तर आता एक पेला तांदूळाच्या पिठाला मी पाव चमचा पीठ घालते, पाव चमच्यापेक्षा थोडं मीठ घालते, सॉरी पाव चमच्यापेक्षा थोडं जास्त, आणि पाव चमच्यापेक्षा कमी खायचा सोडा घालून घेते मीठ खायचा सोडा। आता याला चांगली उकळी येऊ दे पाण्याला, लाटणीच वापरायची आहे। अर्धा पेला हे शिल्लक राहिलेलं पाणी ते टाकून घेते। उकळी आल्यानंतर आपण आपला हा तांदळाचा चीक त्याच्यामध्ये टाकणार आहोत। हे ढवळत राहायचंय गुठळ्या होऊ नये म्हणून, पीठ टाकताना पण असं ढवळून घेऊया म्हणजे खाली ते जाड असा राहत नाही। पाणी उकळवताना मोठा गॅस ठेवा आणि पीठ बनवताना चीक टाकताना बारीक गॅस ठेवा, आणि बारीक गॅसवरच ते ढवळून घट्ट करून घ्या। पाण्याला उकळी आली आहे, आता आपण चीक घालून घेऊया। गॅस बारीक केलाय मी, चीक घालून आता आपल्याला सतत ते ढवळत राहायचं आहे बारीक गॅसवर पीठ आटेपर्यंत। ट्रान्सपरंट होतं पीठ आणि भांडं सोडतं म्हणजे ते तयार झालं असं आपल्याला कळतं। एक 2 ते 3 मिनिटात पीठ घट्ट व्हायला सुरुवात होते। थोडा मोठा गॅस करूया म्हणजे पटकन। पीठ घट्ट होत आलं, अजून त्याला आपल्याला घट्ट करायचं, ढवळत राहायचं पीठ चांगलं एकजीव होऊन घट्ट एक गोळा तयार होईपर्यंत। साधारण 4 ते 5 मिनिटात गोळा तयार होतो बघा, भांडं सोडायला लागतो, लाटणीला असा चिकटतो। गॅस बंद करायचा आणि 2 मिनिटं पहिलं गॅस बारीक करून 2 मिनिटं झाकण ठेवायची, मग बंद करायचं, आणि मग सेम 5-1 मिनिटांनी थोडं गार झाल्यावर, अगदी गार नाही थोडंसं गरमच पाहिजे, तरच त्या गाळल्या जाणार कुरड्या, थंड झाल्या तर कुरड्या गाळल्या जाणार नाही। त्याला 1-2 मिनिटं ठेवून गॅस बंद करणार मी। 5 मिनिटांनी बघा पीठ घट्ट झालंय, गरम असताना हे पण गरम असतानाच काढायचे, थंड झाल्यावर काढायला गेलात तर त्रास होणार। आपण भरून घेऊया साच्यामध्ये, साचा लावून घेऊया, साच्यात भरून कुरड्या काढेपर्यंत हे पीठ झाकून ठेवायचंय थंड होऊ नये म्हणून। ह्या थोड्या थोड्या प्रमाणातच करा एकट्या करणार असाल तर, कारण पीठ थंड झालं तर कुरड्या त्या साच्यामधनं त्रास होणार काढायला। पांढरे शुभ्र कुरडई आहे सगळ्यात, आपण गाळून घेऊन 2 उन त्याला आपण दाखवणार आहोत। एखादं जास्त दाखवावं लागलं तरी चालेल, वर्षभर खाण्यासाठी दाल राईस बरोबर। प्लास्टिकवर नाही दाखवत आहे, थोड्या प्रमाणात आहेत म्हणून मी ताटामध्ये दाखवते, तुम्ही प्लास्टिकवर पण घालून सुकत घालू शकता। सोप्या आणि झटपट होणाऱ्या, नंतर आपण तळून बघणार आहोत सुकल्यानंतर।